नमस्कार. आजपासून आपण सी लँग्वेजची प्रॅक्टिस ह्या नावाचे एक प्लेलिस्ट किंवा एक सिरीज चालू करत आहोत. फ्रेशरसाठी सी लँग्वेज हा प्रोग्रॅमिंगचा कोर्स कदाचित फार अवघड वाटू शकतो, म्हणून सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी आम्ही सी लँग्वेजचे काही प्रॅक्टिकल्स इथे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग बघूया प्रॅक्टिकली सी लँग्वेजमध्ये काही गोष्टी कशा करता येतात. पहिली गोष्ट आज आपण शिकूया प्रॅक्टिकली एक साधा प्रोग्राम सी लँग्वेजमध्ये कसा करता येऊ शकतो. साधा प्रोग्राम, ज्या प्रोग्राममध्ये आपण एखादं नाव डिस्प्लेच्या स्क्रीनवरती कसं देऊ शकतो. सो आपल्याला सुरुवातीला लिहावं लागतं हॅशटॅग इन्क्लूड stdio.ah. त्याच्यानंतर लिहायचं आहे हॅशटॅग इन्क्लूड conio.ah. त्याच्यानंतर लिहायचं आहे वाईड मेन. मग आपल्याला या ठिकाणी कर्ली ब्रेसेस ओपन आणि कर्ली ब्रेसेस क्लोज करावे लागतात. getch आपण लिहूयात. getch नावाचं फंक्शन आपण इथे यूज करूयात. clrscr नावाचं अजून एक फंक्शन आहे, ते आपण इथे यूज करूयात. आणि सिंपल लिहूयात print f. वेलकम टू आवर फर्स्ट व्हिडिओ. चल आता हा प्रोग्राम जर रन करायचा असेल तर आपल्याला कंपाईल करावा लागतो. कंपाईल करण्यासाठी कंपाईलच्या मेनूमध्ये जायचं आहे आणि एंटर करायचं आहे किंवा Alt F9 हे प्रेस करायचं आहे. चला कंपाईल करूया. कंपाईल केला आपल्या प्रोग्राममध्ये 0 एरर्स आहेत, म्हणजेच आपला प्रोग्राम रन होऊ शकतो. तो सिंटॅक्सच्या पद्धतीनुसार अतिशय बरोबर आहे, राईट. चल रन करूयात. आणि रन केल्यानंतर आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती दिसत आहे वेलकम टू आवर फर्स्ट व्हिडिओ. दिस इज हाऊ वी कॅन राईट एक साधा सी लँग्वेजचा प्रोग्राम आपण लिहू शकतो. थँक्यू.